सर्वांना नमस्कार तन्वी अर्जुन लव्ह स्टोरीचे दोनशे तेरा या या ते एपिसोड यापूर्वीच अपलोड करून ठेवलेले आहेत कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आता अर्जुनला तन्वीनं मेसेज केला की अर्जुन बेबी मी प्रेग्नेंट आहे आणि अशा अवस्थेत तू मला त्रास देशील का आणि हे ऐकून अर्जुन शॉक झाला आणि तो पळतच तन्वीकडे गेला आणि तिला म्हणाला तनू हे काय आहे तू आत्ता मला जो मेसेज केलास तो खरा आहे आणि तन्वी म्हणाली हो अर्जुन हे खरं आहे आणि अर्जुन शॉक होत म्हणाला पण हे कधी झालं कसं झालं आणि तन्वी म्हणाली अर्जुन कधी झालं आणि कसं झालं म्हणजे तुला माहीत नाही की काय कसं झालं ते आणि तूच केलंस ना म्हणूनच मी प्रेग्नेंट राहिले ना अर्जुन तिला हसून म्हणाला तसं नाही ग तनू पण आपण तर प्रिकॉशन घेतली होती ना तू तुझ्या टॅबलेट विसरलीस का घ्यायच्या म्हणून हे झालं की काय तन्वी म्हणाली बहुतेक तसंच झालं असेल अर्जुन आणि माझे पिरियड्स मिस झालेत अर्जुन म्हणाला तनू आर यू शुअर की तू प्रेग्नेंट आहेस तन्वी म्हणाली तसं शुअर नाही अर्जुन पण पिरियड मिस झालेत आणि खूप दिवस झालेत पिरियड मिस होऊन अर्जुन म्हणाला ओके म्हणजे कन्फर्मेशन नाहीच तू चेक नाही केलं हा फक्त तुझा अंदाज आहे ना तन्वी म्हणाली नाही केलं अजून चेक पण सगळी चिन्ह तर तशीच आहेत खूप भूक लागते मळमळ होते आणि चक्कर आल्यासारखं होतंय अर्जुन म्हणाला तनू मग इतकं सगळं झालं की लगेच प्रेग्नेंट आहे असं असतं का ती म्हणाली अर्जुन आर्यनच्या वेळी असंच होत होतं म्हणून मला वाटलं आणि अर्जुन म्हणाला ओके चल आत्ताच आपण जाऊया हॉस्पिटलमध्ये तनुवी म्हणाली नको अर्जुन इतकी काय घाई आहे थांब ना अर्जुन म्हणाला तनू घाई कशी नाही आपल्याला बघितलं पाहिजे ना की नक्की झालंय काय आणि तुला इतक्यातच हवंय का दुसरं बेबी ती म्हणाली मला नको आहे इतक्यात आणि इतक्यात म्हणण्यापेक्षा बेबी मला फक्त आर्यनच बास तू आणि तो किती त्रास देता मला आणि आता हे तिसरं आलं तर काय होईल माझं आणि तोही तुमच्यासारखाच पिसाळलेला निघाला तर अर्जुन आता हसला आणि म्हणाला बेबी अगं कळू तरी दे ते आहे की नाही बट आय एम सो so हॅप्पी मला मस्त छान वाटते तुझ्या तोंडून ही गोष्ट ऐकताना मागच्या वेळी तर रियानं सांगितली होती मला ही गुड गुड न्यूज पण खरंच बायकोच्या तोंडून मी तुझ्या बाळाची आई होणार आहे हे ऐकण्याची फिलिंग ना खूप मस्त असते आणि तन्वी म्हणाली अर्जुन तुला हवंय दुसरं बाळ अर्जुन तिचा हात हातात घेऊन म्हणाला माझी तुझ्यावर सक्ती नाही तू तयार असशील तर मीही तयार आहे कारण बेबी मोठ्ठं करताना सगळ्यात जास्त त्रास तर बायकांना होतो ना आम्ही फक्त काळजी घेतो आणि मला माझा छोटू टायगर मिळाला आहे अगदी मला हवा होता तसा पण आता तुलाच जर एखादी छोटी बिनशेपटाची वागीण हवी असेल तर माझी हरकत नाही आता अर्जुन सर तन्वी मॅडमवरचा सगळा राग विसरून गेले होते बहुतेक ही गोष्ट ऐकली आणि तो तिच्यावर का रागवला हे सुद्धा विसरला होता तो कारण हे रागवणं मनापासून नव्हतंच मग तो म्हणाला चल ना तू जाऊया ना हॉस्पिटलमध्ये तन्वी म्हणाली नको अर्जुन आपण आधी घरीच चेक करूया प्रेग्नेन्सी किटने अर्जुन म्हणाला ओके मग कर पटकन असं म्हणून तिथेच उतावीळ होऊन हातावर हात सोळत बसला आणि तिने त्याच्याकडं पाहिलं आणि हसली आणि म्हणाली अर्जुन एक्झामचा रिझल्टची वाट बघितल्यासारखा उतावीळ का झाला आहेस तू तो म्हणाला बेबी अगं रिझल्टच आहे हा माझा रिझल्ट इतकी मेहनत घेतोय सतत तुझ्यावर रात्री ओव्हर टाईम करून मग मला एक्साइटमेंट असणारच नाही या रिझल्टची पण हा रिझल्ट फायनल नाही फायनल आणि ग्रँड रिझल्ट नऊ महिन्यानंतर लागणार आता ती हसली मग अर्जुन म्हणाला येतो नू तुला नक्की आठवते का कुठल्या वेळी हे इन्स्टॉलेशन झालं असेल आय I मीन mean, रात्री पहाटे की दिवसा घरी हॉटेलमध्ये की ऑफिसमध्ये आणि अजून हसत तन्वी म्हणाली शेटअप अर्जुन तू पण ना काहीही बोलतोस मग तो म्हणाला ए तो नू कर ना पटकन चेक मला खूप उत्सुकता आहे बघायची आय एम सो एक्सायटेड यार आणि तन्वी म्हणाली अर्जुन कर म्हणजे काय मी काय प्रेग्नेन्सी चेक करायचं किट पर्समध्ये घेऊन फिरते का जसा तू तु तुझं ते पॉकेट घेऊन फिरतोस खिशामध्ये आणि अर्जुन हसला आणि म्हणाला ए तनू मी तसलं काही करत नाही हा आणि मला तसल्या पॉकेटची गरज पण पडत नाही कारण मी फक्त माझ्या बायकोजवळच येतो आणि तुझ्याकडे नाही ना तिकीट मग मागवू का आपण अतुलला आणायला सांगतो किंवा पिऊनला आणि तिने त्याच्या डोक्यावर टपली मारली आणि म्हणाली वेडा कुठला बस गप अशा गोष्टी आपल्या दोघांतच राहायला हव्यात आपल्याला प्रायवसी आहे ना मग आणि आता तू संध्याकाळपर्यंत वाट बघ कळलं अर्जुन आता ना इलाज आणि म्हणाला ओके आणि आता त्यानं तिचा हात पकडला आणि तिला मांडीवर घेतली आणि म्हणाला त्यासाठी करेन वेट संध्याकाळपर्यंत पण आता दुसरा वेट होत नाही ना, ना दोनू रात्री खूप हवी होतीस तू मला तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि म्हणाली अर्जुन तूच रात्री चिडलास आणि सगळंच पॉल करून टाकलं अर्जुन म्हणाला नको पण आता तो विषय जाऊ दे तो विषय काढला की माझं डोकं दुखतं पण बेबी आता तू तु तुझी काळजी घ्यायची इतरांच्या भानगडीत पडायचं नाही समजलं असं म्हणून त्यानं तिथेच तिला घट्ट मिठी मारली आणि तिला किस करायला गेला इतक्यात ती म्हणाली अर्जुन सी सी टी व्ही आहेत आणि अर्जुनने सी सी टी व्हीची डिस्कनेक्ट केलेली वायर तिला दाखवली आणि म्हणाला आपले सी सी टी व्ही चोवीस तास ऑन नसतात मॅडम आपल्याला ही प्रायव्हसी आहे आणि आपली ही प्रायव्हसी प्रायव्हेटच राहील म्हणून तुझ्या आणि माझ्या केबिनमध्ये सी सी टी व्ही गरज असेल तेव्हाच ऑन असतात गॉट इट आता मला पटकन एक किस दे असं म्हणून त्यानं तिला जवळ घेतली आणि किस करायला गेला आणि मग अर्जुननं तिला किस केला अर्जुन सर तर सिरियल किसरच होते त्यांना किस शिवाय जमतच नसायचं आणि आता इतक्यात आत। मे आई कमेन सर असा आवाज आला आणि अर्जुन चुडून म्हणाला आ गई कबाब की हड्डी की नानी याचं नाव घेतलं की याला टपकायचंच असतं का लगेच येतो आणि प्रकट होतो डफर शंभर वर्ष जगून काय करणार आहे कुणास्तव आणि अर्जुन तोंड वाकडं करत म्हणाला कमी अतुल आत आला आणि त्याला काहीतरी पेपर दाखवणार इतक्यात अर्जुन म्हणाला अतुल आम्हाला नाश्ता करायचा आहे तुझं जे काही असेल ते नंतर सांग आणि आता अतुल थक्क होऊन म्हणाला तुम्ही दोघांनी नाश्ता न ना करताच घर सोडलं हम्म भांडलात ना दोघे परत तन्वी आता हसली आणि म्हणाली अतुल ते काही नवीन आहे का चल तू पण नाश्ता कर आणि अर्जुन म्हणाला तनू त्याला कशाला बोलवतेस नेहा त्याला पोटभर खाऊ घातल्याशिवाय आणि पोटभर मार दिल्याशिवाय सोडतच नाही घराच्या बाहेर पण चल तुला भूक लागली ना आपण खाऊया असं म्हणून त्यानं नाश्ता घेतला आणि ती नाश्ता खाणार इतक्यात तो म्हणाला तनू मी भरवू तिला आणि आता तिने गालाला हात लावला आणि त्याच्याकडे कौतुकानं बघत म्हणाली अर्जुन सर आत्तापर्यंत दोन मिनिटांपूर्वी कोण माझ्याशी इतकं को रूडली वागत होतं आणि आता लगेच बेबीची गोष्ट ऐकली की लगेच तुम्ही माझी इतकी सेवा करायला लागलात म्हणजे हे सगळं तू बेबीसाठी करतोय माझ्यासाठी नाही असं अर्जुन तुझं माझ्यावर प्रेमच नाही असं म्हणून तिने ओठ बाहेर काढले आणि अर्जुन म्हणाला तनू तुझ्यावर प्रेम नाही असं होईल का बेबी आधी तू आहेस आणि मग बाकीचे सगळे पण तूच हल्ली वेड्यासारखं करतेस त्याला मी तरी काय करू तुला माहीत आहे ना आपल्या दोघांत मला आपलं बेबी आलेलं सुद्धा चालत नाही आणि तू भलतंच कोणाचा तरी विचार करत बसतेस आणि लोकांना मध्ये आणते तन्वी म्हणाले अर्जुन बेबी फक्त एवढंच मला तिचं वाईट वाटतं रे म्हणून माझ्याजवळ इतकं प्रेम करणारं नवरा आहे मग मलाही वाटतं ना, 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 ना की सगळ्यांकडे असाच प्रेम करणारा नवरा असावा असं म्हणून तिनं त्याचा लाडानं गाल ओढला अर्जुन हसूर म्हणाला तनु आता असं म्हणू नकोस की मीच सगळ्यांकडे जाऊन सगळ्यांवर प्रेम करावं ते मला जमणार नाही आणि आता ती हसली आणि त्याचं नाक पकडून म्हणाली नॉटी बॉय खा आता मग दोघेही नाश्ता करू लागले मग आता बघता बघता दुपार होत आलीच होती आणि अस्मिता पुन्हा किचनमध्ये आली फोन ठेवून तर शनाया पास्ता घेऊन तिथून तोऱ्यातच निघून गेली आणि विवेकला म्हणाली विवेक बेबी बघ किती सुंदर पास्ता केला आहे मी तुझ्यासाठी चल खा बरं पटकन आणि आता विवेक दरवाजातून अस्मिताची वाट बघत होता की ती केव्हा त्याच्यासाठी जेवण घेऊन येते पण अस्मिताला उशीर लागला होता आणि शणाया म्हणाली का तिची वाट बघतोस अरे तिनं काहीच नाही बनवलं आणि जे पण बनवलं असेल ना ते एकदम बकवास असणार आहे तुला अजिबात आवडणार नाही भाजी तिखट वर्णामध्ये मीठ जास्त असंच काहीच करून ठेवलं असेल तिला स्वयंपाक येत नाही विवेक मी बघितलं ना किचनमध्ये अरे ती किती चाचपडत होती तू आता पास्ता खा मस्त झालाय चल खा असं म्हणून तिने विवेक समोर पास्ता ठेवला आणि विवेक म्हणाला शणाया अस्मिताला येऊ दे ना मग मी एकत्रच खाईन सगळं आणि अस्मिताला का उशीर लागला आहे याचा तो विचार करत होता मघाशी तर जेवणाचा खूप सुंदर वास येत होता मग आता काय झालं आणि आता अस्मिता थोडं उशीर आली पण पुन्हा प्लेट भरून जेवण घेऊन आली आणि त्याला म्हणाली विवेक अरे अरे तुझ्यासाठी स्वीट बनवत होते म्हणून थोडा उशीर झाला सॉरी आणि विवेक तिला म्हणाला स्वारी राहू दे आधी जेवायला दे आणि त्यानं शणायाचा पास्ता बाजूला सरकवला आणि तिचं ताट घेऊन खायला बसला आणि शणाया आता मनात खूप खुश झाली होती आणि म्हणाली खा खा तिचं जेवण खा आणि तिला एक सणसणीत कानाखाली दे असलं बकवास जेवण बनवलं म्हणून ती आता नक्कीच विवेक अस्मतीला ओरडणार आणि तिचं जेवण फेकून देणार म्हणून खुश होती माझ्याशी पंगा घेतेस का आता बघच तुझी फजी ती कजी होते हल्ली विवेक माझं ऐकून तुला बोलत नाही तुझा अपमान करत नाही पण मी त्याला तुझ्या विरोधात भडकवायचं सोडणार नाही अस्मिता हल्ली खूपच हसतेच ना विवेकसोबत पण आता कशी रडशील बघ असं ती मनात म्हणाली आणि आता विवेकने एक घास मोडून खाल्ला आणि त्यानं आश्चर्याने डोळे मोठे केले आणि घास चावायचा थांबला आणि आता शणायाला वाटलं नक्कीच त्याला खारट लागणार लागलं असणार पण विवेक म्हणाला वा अस्मिता अगं किती सुंदर भाजी केली आहे आणि हे वरण तर खूपच टेस्टी आहे वाव माझ्या जेबेला चव आली बघ नाहीतर या औषधांनी सगळीच चव गेली होती तोंडाची आणि आता विवेक पटापटा सगळं खायला लागला आणि शणायाला तर काहीच कळत नव्हतं आणि ती म्हणाली विवेक हे कसं शक्य आहे विवेक म्हणाला का काय झालं कसं शक्य आहे म्हणजे अगं अस्मिता खूप चांगली कुक आहे शणाया म्हणाली म्हणजे विवेक ते जेवण खरंच चांगलं आहे विवेक म्हणाला अगं खूप छान आहे आणि शणायानं विश्वास न बसून पुन्हा वरण चाकलं भाजी चाकली तर सगळं जिथल्या तिथं व्यवस्थित होतं आणि टेस्टसुद्धा आहे तशीच होती आता शणायाच्या डोक्यात वाजल्या शिट्ट्या तिला काहीच कळेना आणि शनायाकडे बघत अस्मिता हाताची घडी घालून म्हणाली का गं शणाया तुला नक्की काय म्हणायचं आहे की हे जेवण चांगलं का नाही आणि शनाया म्हणाली अगं कुठे काय म्हणजे तू बनवलेलं जेवण मी पहिल्यांदाच बघते ना म्हणून मला तुझ्यावर विश्वास नव्हता की तू खरंच इतकं चांगलं जेवण बनवू शकतेस अस्मिता म्हणाली अगं मग फक्त बघायचं काय तूही खाणा असं म्हणून ती गेली आणि शणायासाठी दुसरी प्लेट घेऊन आली आणि शणाया ती खायला गेली तिने भाजीचा घास घेतला आणि तिला खूप ठसका लागला अस्मितानं लगेच तिला पाणी दिलं आणि शनाया म्हणाली अस्मिता अगं किती तिखट केलं आहे हे, हे। आणि तिने वरण खाल्लं तर वरणाचा घास तिला खारट लागला आणि हे वरणही तू किती खारट केलंस असं ती म्हणाली विवेक तू कसं काय खातोस असलं ती चिडली आणि बोलली आणि आता विवेक शॉक झाला हे ऐकून आणि म्हणाला शणाया काहीही काय काही बोलतेस अगं जेवण किती सुंदर आहे आणि तू काहीही काय काही क्युरी काढतेस त्यात अस्मिता चांगलंच जेवण बनवते कळलं शणाया म्हणाली विवेक तूच बघ असं म्हणून तिने त्याच्यासमोर प्लेट सरकवली आणि विवेकने ते चाटलं आणि विवेकला सुद्धा ठसका लागला त्या तिकटानं आणि विवेक आश्चर्यानं अस्मिताला म्हणाला अस्मिता अगं हे खूप खारट आणि तिकट आहे हे कसं शक्य आहे आणि अस्मिता आता गप्प बसली आणि शणाया म्हणाली याचा अर्थ विवेक हिने मुद्दाम माझ्या प्लेटमध्ये तिखट आणि मीठ जास्त टाकलं मला त्रास देण्यासाठी आणि बेबी तुझ्या प्लेटमध्ये सगळं चांगलं टाकलं बघ ना की ती दुष्ट आहे ही आणि आता विवेकने अविश्वासानं अस्मिताकडे पाहिलं तर अस्मिता खाली मान घालून उभा होती तिला काय बोलावं हे कळत नव्हतं आणि हे असं कसं झालं हेही तिला समजत नव्हतं ती म्हणाली शणाया अगं मी खरंच काही नाही केलं शनाया म्हणाली काही नाही केलं तर हे काय आहे इथे दोन प्लेट आहेत आणि विवेक देगत हे सगळं घडलं आहे मी तर इथेच बसले आहे ना तू विवेकची प्लेट घेऊन आली चांगली आणि तूच परत गेलीस आणि तिखट मिसळून आणलंस ना माझ्या प्लेटमध्ये की नक्की तुला कोणाला त्रास द्यायचा होता ग विवेकला त्रास द्यायचा होता की मला आणि चुकून आमची प्लेट चेंज झाली असं तर झालं नाही ना आणि आता विवेक अस्मितावर चिडला आणि म्हणाला अस्मिता मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती मान्य आहे तुला शणायाचा राग येतो पण तू अशी वागशील का तिच्याशी इतका दुष्टपणा बरा नव्हे अस्मिता अस्मिता आता रडायला लागली आणि शणाया खूप खुश झाली होती आणि म्हणाली चला कसा का होईना पण विवेककडून अस्मिताला ओरडा बसला आता विवेक त्या बेडरूममध्ये नाही आला तरी चालेल इथेच राहणार आणि तिला बोलणार मग अस्मिता सॉरी म्हणून तिथून निघून गेली आणि विवेक म्हणाला अस्मिता थांब ती शणायाची प्लेट घेऊन जा आणि तिला दुसरं जेवण आण चांगलं आणि यापुढे तू किचनमध्ये जायचं नाहीस आणि हे ऐकून तर शणाया खूपच खुश झाली ओ नो त्यानं चक्क अस्मिताला माझी प्लेट विचला उचलायला लावली ला हा तर खूपच मोठा विजय होता तिच्यासाठी आणि मग अस्मिता गुपचूप गेली तिनं शणायासाठी दुसरी प्लेट आणली आणि विवेक शणायाला म्हणाला शणाया तू खा आता या घरात तुझ्या बाबतीत काहीच वाईट घडणार नाही आणि ती रडत म्हणाली पण विवेक बेबी बघ ना असं करणार का आता ती मला तू तिला हाकलून दे ना आणि विवेक अस्मिता गेली त्या दिशेनं चिडून बघत म्हणाला शणाया तू शांत हो आणि खा आणि आता विवेक अस्मितावर चिडलेलाच होता अस्मिता त्याचं सगळं गुपचूप करायची आणि तो तिच्याकडे बघतच नव्हता त्यानं तिच्याकडे त्याचा मोबाईल मागितला आणि तिनेही तो गुपचूप दिला पण आता विवेक तू काम करू नको असं ती बोललीच नाही काही आणि तोही अस्मिताला बोलतच नव्हता दुसऱ्या दिवशी विवेकला हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं आणि अस्मिताने त्याच्यासाठी कपडे काढून ठेवले आणि इतक्यात शणाया सुद्धा आली आणि म्हणाली विवेक बेबी तू हे कपडे घाल यामध्ये तू खूप छान आणि हँडसम दिसशील आता तिने आणली होती जीन्स पॅन्ट अस्मिता म्हणाली शणाया अगं त्याच्या पायाला प्लास्टर आहे तो ही इतकी टाईट पॅन्ट कशी घालू शकेल त्याला लूज पॅन्ट घालू दे आणि आता शणाया म्हणाली ओके पण ते तू नको सांगू मला मी करेन तू जा इथून आणि इकडे असं म्हणून तिने तिच्या हातातून पॅन्ट घेतली आणि म्हणाली आमच्या मध्ये मध्ये करू नकोस आता अस्मिताने विवेककडे बघितलं आता विवेकसुद्धा काही बोलला नाही आणि अस्मिता बाहेर निघून गेली आणि आता शणाया गाडीमध्ये विवेकच्या सोबत बसली आणि अस्मिता समोर बसली ड्रायव्हर शेजारी आणि आता गाडीत शणायानं विवेकचा हात हातात घेतला आणि खूप लाडात येऊन त्याच्या खांद्यावर तिनं डोकं टेकवलं अस्मिता मात्र निराश होऊन पुढे बघत होती आणि विवेकनं एकदा त्या हाताकडे पाहिलं आणि एकदा अस्मिताकडे पाहिलं